प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण गौरी गणपती विशेष अगदी झटपट होणारी बिना भाजणीची चकली कशी बनवायची याची रेसिपी आपण आज बघणार आहोत. चकली तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे, अगदी कुरकुरीत ही चकली तयार होते. एक महिना जरी ठेवली तरीसुद्धा अशीच कुरकुरीत राहते. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर चकली बनविण्यासाठी इथे मी एक कप पोहे घेतले आहे, जाडे पोहे घेतले आहे. एक कप मी डाळ्या घेतल्या आहे, फुटाण्याची डाळ. कांदा पोहेसाठी जे पोहे वापरतो ते पोहे घेतले आहे आणि डाळ्या म्हणजे फुटाण्याची डाळ. आता हे डाळ्या आणि पोहे जे आहे हे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे, कारण या दोन्हीची आपल्याला पावडर करायची आहे आणि ती पावडर व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं याला गरम करून घ्यायचं आहे. याचा रंग वगैरे बदलवायचा नाही आहे, फक्त 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला मी पोहे भाजून घेत आहे, कारण पोहे कच्चेच आहे आणि डाळ्या ज्या आहे त्या पहिलेच भाजलेल्या असतात, त्यामुळे त्यानंतर यामध्ये टाकणार आहे. बघा, 2 मिनिट पोहे भाजून घेतलेले आहे, त्यानंतर डाळ्या यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ह्यासुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचे आहे. तर गॅसची फ्लेम कमीच आहे, कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे. तर बघा, दोन्ही हे व्यवस्थित भाजल्या गेलं आहे. आता गॅस जो आहे मी बंद केलेला आहे. आता हे दोन्ही साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि मिक्सरवरती याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. हे थंड झालेलं आहे, या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेत आहे आणि याची आता आपल्याला अगदी बारीक पावडर करायची आहे. बघा, आता याची पावडर झालेली आहे. ही चाळून घ्यायची आहे. कितीही बारीक आपण पावडर केली तरी देखील यामध्ये छोटे मोठे कण राहतातच, त्यामुळे चाळणे इथे गरजेचे आहे. बघा, याला छान चाळून घेतलेलं आहे. यातले जे छोटे मोठे कण निघालेले आहेत ते फेकून दिलेले आहे. आता यामध्ये आपल्याला 2 कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे, हे सुद्धा चाळून घ्यायचं आहे. बघा, दोन्ही पीठ इथे मी चाळून घेतले आहे. आता यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा हळद टाकली. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. 1/2 चमचा हिंग टाकलेला आहे. 1 चमचा ओवा टाकत आहे. 2 मोठे चमचे तीळ टाकून घेतलेले आहे आणि 1 चमचा यामध्ये जिरं टाकत आहे. जिऱ्यामुळे चकलीला छान टेस्ट येते, त्यामुळे थोडंसं तरी जिरं तुम्ही या चकलीमध्ये वापरा. आता हे सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तेलाचं मोहून टाकायचं आहे. बाकी सर्व साहित्य ज्या कपाने आपण मोजून घेतलं आहे त्याच कपाने 1/2 कप तेलाचं मोहून घ्यायचं आहे. हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि आता हे पिठामध्ये टाकायचं आहे. तर 1/2 कपच आपल्याला मोहून टाकायचं आहे, त्यापेक्षा जास्त तेल वापरू नका, नाहीतर चकली जी आहे ती तेलकट होऊ शकते. आता हे तेल भरपूर गरम आहे, त्यामुळे चमच्यानी थोडंसं याला पिठामध्ये मिक्स करून घेते. त्यानंतर हाताच्या साह्याने संपूर्ण पिठामध्ये तेलाचं हे मोहन मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोहन व्यवस्थित लागल्या गेलं पाहिजे. बघा, या पिठामध्ये तेल जे आहे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. याची अशा पद्धतीने मूठ तयार होत आहे, म्हणजे पिठाला तेलाचं मोहन व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं. आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला कडकडीत गरम पाणी करायचं आहे. पाणी उकडवलेलं नाही आहे, फक्त कडकडीत गरम केलेलं आहे. आता यातलं 2 कप पाणी मी यामध्ये टाकून घेत आहे या पिठामध्ये, आणि हे पाणीसुद्धा भरपूर गरम आहे, त्यामुळे इथे चमच्यानीच मिक्स करायचं आहे. तर चमच्यानी याला थोडंसं मिक्स करून घेते. तर बघा, या पिठामध्ये जे पाणी टाकलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता या पिठाला अशा प्रकारे थोडंसं दाब देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून 10 मिनिट हे पीठ बाजूला ठेवायचं आहे. तर बघा, इथे पिठाला 10 मिनिटे झालेले आहेत. पीठ जे आहे ते कोमटच आहेत, एकदम थंड झालेलं नाही आहे. आता हे पीठ आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही, जे आपण पाणी टाकलं होतं यामध्येच हे मळून घ्यायचं आणि त्यानंतर जसं लागेल तसं पाण्याचा वापर करून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जे पाणी आपण गरम करून घेतलं होतं तेच हे पाणी आहे. आता कोमट झालेलं आहे,
त्या कोमट पाण्याने मी हे पीठ भिजवून घेत आहे. सुरुवातीला आपण 2 कप पाणी टाकलं होतं, त्यामुळे आता इथे पाणी जास्त लागणार नाही आहे पीठ भिजवण्यासाठी. तर 1/2 ते 1/4 कप पाणी मला इथं लागलेलं आहे. तर थोडंसं घट्टसरच हे पीठ भिजवायचं आहे, म्हणजे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त सैल पीठ करायचं नाही. पीठ भिजवून झालेलं आहे, आता आपण चकली बनवायला घेऊया. हे पीठ आपल्याला साच्यामध्ये टाकायचं आहे. त्याआधी थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे चकली अगदी छान होते. तर बघा, हे पीठ मी मळून घेतलं आहे. आता हे पीठ साच्यामध्ये टाकायचं आहे. साच्यामध्ये मी चकलीची जी प्लेट आहे ती टाकून घेतली आहे. तर पीठ आपल्याला साच्यात भरून घ्यायचं आहे, साच्याचं झाकण लावून घ्यायचं आहे. आता जे उरलेलं हे पीठ आहे यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे हे पीठ कोरडं पडणार नाही. आणि आता आपण चकली बनवायला घेऊया. चकली बनवण्यासाठी इथे मी पेपर घेतले आहे. तुम्ही एखाद्या प्लेटवरती चकली बनवू शकता. तर इथे तुम्हाला किती मोठी किती छोटी चकली बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. बघा, अशा पद्धतीने चकली बनवायची आहे. चकली बनवून झाल्यानंतर शेवटचं आणि पहिलं जे टोक आहे ते अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने. बघा, एक चकली झालेली आहे, दुसरी सुद्धा चकली मी इथे करून दाखवत आहे. तर चकली झाल्यानंतर जे पहिलं आणि शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे. बघा, इथे मी 4 चकल्या करून घेतल्या आहे. बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. आता आपण चकली तळून घेऊया. तेल कडकडीत गरमच करायचं आहे. चकल्या तळत असताना बघा, अशा पद्धतीने चकल्या तेलामध्ये टाकू शकता हाताच्या सहाय्याने, किंवा डायरेक्ट पेपरवरूनसुद्धा ही चकली तेलामध्ये टाकता येईल. तर कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या टाकून घ्यायच्या आहे. गॅस इथं मोठाच आहे. चकल्या टाकल्या लगेच याला झारा वगैरे लावायचा नाही. थोडेसे तेलावरचे बुडबुडे कमी झाले की चकल्या आपल्याला पलटवून घ्यायचे आहे. आता गॅस मीडियम केलेला आहे. सुरुवातीला चकल्या टाकताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. आता चकल्या पलटवून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूंनी छान लालसर रंगावरती चकल्या तळून घ्यायच्या आहे. चकल्या तळत असताना गॅस कुठेही एकदम कमी करायचा नाही. खूप जास्ती कमी गॅसवरती ह्या चकल्या तळल्या तर ह्या तेलकट होऊ शकतात, त्यामुळे गॅस मीडियम टू हायच्या मध्येच ठेवायचा आहे. बघा, चकल्याला छान लालसर रंग आला आहे. चकल्या आपण काढून घेऊया. तर या चकल्या तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. चकल्याची एक बॅच इथे तळून झालेली आहे. आपण या चकलीमध्ये जे डाळ्या आणि पोह्याचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे चकली अगदी कुरकुरीत तयार होते आणि खायलासुद्धा छान लागते. आता बाकीच्या ज्या उरलेल्या चकल्या आहे यासुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तर दुसरीसुद्धा चकल्याची बॅच इथे मी तळून घेतली आहे आणि बाकीच्या चकल्यासुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते. तर सगळ्या ज्या चकल्या आहे त्या बनवून झाल्या आहेत. तर चकल्यांचा रंग देखील खूप सुंदर आला आहे. चकल्याला काटे अगदी छान उमटलेले आहे, अजिबात तेलकट होत नाही. आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की कुरकुरीत चकली तयार झाली आहे. अगदी महिनाभर जरी ठेवली तरी अशीच कुरकुरीत राहते, शिवाय झटपट तयार होते देखील. तर ही चकलीची रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझी येणारी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मस्त खा आणि स्वस्त रहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.